चला तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओकडे वळत आहोत. आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन अगोदर समजून देतो कोणता बॅलन्स कुठे येईल ते समजून देतो, मग आपण आन्सर सॉल्व करू. तर बघा, बबन फाईल हिज इन्सॉल्वन्सी पेटिशन ऑन 31 डिसेंबर 2015. 31 डिसेंबर 2015 बबनने आपली इन्सॉल्वन्सीचा अर्ज भरला. ही सबमिटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ हिज अफेअर्स. त्याने पुढील इन्फॉर्मेशन सबमिट केली. काय काय बघा त्याच्याकडे, ॲसेट्स किंवा लायबिलिटीज. बिल्डिंग आहे, इस्टिमेट टू रिलेज 60,000, विकून आलेले आहेत 60,000 रुपये आणि बुक व्हॅल्यू आहे 70,000. 70,000 रुपयांची बिल्डिंग 60,000 विकली गेली. जर समजा यावर काही कर्ज घेतलं असेल तर लिस्ट बी किंवा लिस्ट सीमध्ये येऊन जाईल. कर्ज घेतलेलं नसेल तर सरळ सरळ लिस्ट ईमध्ये येऊन जाईल. तुम्ही काय करायचं आहे, आता मागचा क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चनमध्ये 4-5 दिवसांचा फरक पडलेला आहे, तर तुम्ही अगोदर मागचा एक व्हिडिओ अगोदर वेळ एक वेळा बघून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघा, तुम्हाला लवकर लक्षात येईल. मशिनरी इस्टिमेट टू रिलेज 240 आणि बुक व्हॅल्यू 3 लाख. 3 लाख रुपयांची 2,40,000 विकली गेली. मोटर कार कॉस्ट अँड इस्टिमेट टू रिलेज, म्हणजे बघा 2,20,000 किंमत आहे, म्हणजे कॉस्ट पण तीच आहे आणि विकून आलेली किंमत पण तीच आहे. इथे नो लॉस नो प्रॉफिट. फर्निचर 60,000 होतं, 30,000 विकलं गेलं. स्टॉक 10 लाख रुपयांचा होता, 8,50,000 विकला गेला. बुक डेप्ट 4 लाख रुपयांचे गुड आहेत, इथे काहीच लॉस नाही. बॅड अँड डाऊटफुलमध्ये बघा 2 लाखांचे फक्त मिळाले किती, 1,40,000, म्हणजे 60,000 रुपये बॅड डेप्ट्स आहेत. इन्व्हेस्टमेंट 3 लाखांचे 3,20,000 पूर्ण मिळालेले आहेत. मॉर्गेज ऑन मोटर्स, हां आता बघा, आता कर्ज आलेलं आहे. मॉर्गेज म्हणजे तारण कर्ज ऑन मोटर्स. मॉर्गेजचा अर्थ काय होतो, तारण कर्ज ऑन मोटर्स. मोटर्सवर आपण कर्ज घेतलेलं आहे 2 लाख रुपये. वरती बघा, ह्या मोटर्सवर आपण कर्ज घेतलेलं आहे. आता बघा, मोटर कार विकून पैसे किती येत आहेत, 2,20,000, आणि विकून पण किती आले, 2,20,000. मला सांगा हे कर्ज पूर्ण पेड होईल की नाही. कर्ज किती याच्यावर, 2 लाख, आणि विकून पैसे किती आले, 2,20,000. म्हणजे हे कर्ज पूर्ण पेड होईल. तर ही जी लोनची अमाऊंट आहे कशामध्ये घ्यावी लागेल, फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. याच्या पुढे आपण लिहून टाकू फक्त एफ. आणि अजून हा जो बॅलेन्स आहे हा आपण कुठे घ्यायचा आपल्याला, फुल्ली सिक्युअर्ड म्हणजे एफमध्ये घेणार. म्हणजे फुल्ली सिक्युअर्डचा आपण एफ लिहिलेला आहे, लिहिताना आपण लिस्ट बीमध्ये लिहिणार आहोत, फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. हे समजण्यासाठी मी एफ लिहिलं, म्हणजे फुल्ली सिक्युअर्डमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. इतकं क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ मोटर्स तुम्हाला लिस्ट ई ॲसेट्समध्ये लिहिता येणार नाही. नेक्स्ट, लोन पार्टली सिक्युअर्ड बाय इन्व्हेस्टमेंट. बघा, त्यांनी अगोदरच म्हणून दिलं पार्टली सिक्युअर्ड म्हणून, म्हणजे पार्टली सिक्युअर्ड लोनमध्ये घ्यावं लागेल. आणि ते लोन कशावर घेतलं आपण, इन्व्हेस्टमेंटवर. किती रुपये, 7 लाख रुपये. वरती बघा, इन्व्हेस्टमेंट विकून पैसे किती येतात, 3,20,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट होती, विकून आले पण किती, 3,20,000. म्हणजे याच्यामध्ये विकून आलेल्या पैशामध्ये लॉस प्रॉफिट काहीच नाही आहे, पण त्यावर कर्ज मात्र घेतलेलं आहे. पण कर्ज पूर्ण पेड होतं आहे का, 7 लाख रुपयांचं कर्ज आहे, विकून फक्त किती आले, 3,20,000 रुपये. कर्ज पूर्ण पेड होत नाही म्हणजे कुठे घेणार आपण, पार्टली सिक्युअरमध्ये. आणि तुम्हाला क्वेश्चनमध्ये फुल्ली सिक्युअर्ड पार्टली सिक्युअर्ड समजलं की बाकी सर्व आयटम फक्त आपल्याला बॅलेन्सेस ट्रान्सफर करायचे आहेत. मग आता लक्षात घ्या, 2 कर्ज आपल्याकडे दिलेले आहेत, एक मोटर कारवर घेतलेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंटवर घेतलेलं आहे. मोटर्सवर जे कर्ज आहे ते 2 लाख रुपयांचं आहे आणि मोटर्स विकून पैसे किती आले, 2,20,000. म्हणजे कर्ज 2 लाख रुपयांचं आणि तारण 2,20,000 रुपयांचं. तर कर्ज पूर्ण पेड होत आहे. जर कर्ज पूर्ण पेड होत आहे तर आपण त्याला फुल्ली सिक्युअर्डमध्ये घेणार. याच्या उलट इन्व्हेस्टमेंटवर कर्ज 7 लाख रुपयांचं आहे आणि वरती बघा, इन्व्हेस्टमेंट विकून पैसे किती आले, 3,20,000 रुपये. 7 लाख रुपयांचं कर्ज आणि तारण ठेवली अशी 3,20,000 रुपयांची. कर्ज पूर्ण पेड होत नाही आहे, उलट 3,80,000 रुपये आपल्याला कमी पडत आहेत. म्हणून त्याला आपण घेणार पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. इतकं जर समजलं तुम्हाला तर अर्धा टॉपिक तुमचा इथे क्लिअर होऊन जातो. पुढे क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्स 15,02,000 रुपयांचे आहेत, ते आपण लिस्ट एमध्ये घेतो, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये याला एमध्ये घेऊन टाकू. आता बघा, हे एफ म्हटलेलं आहे, याचा अर्थ काय झाला, लिस्ट बीमध्ये घेणार आहोत. आणि पी म्हटलं म्हणजे लिस्ट सीमध्ये घेणार आहोत. लायबिलिटी फॉर बिल्स रिसिवेबल, हां बघा हे काय असतं, लायबिलिटी फॉर बिल्स रिसिवेबल 1,40,000 आहे. इस्टिमेट टू रिलेज 70,000 आहे. लायबिलिटी ऑफ बिल्स रिसिवेबल
आता याचं काय असतं बघा, 1,40,000 आणि विकून फक्त किती पैसे वसूल झालेले आहेत, 70, म्हणजे 70 अजून यायचे बाकी आहेत, पण ती लायबिलिटी आहे. दोन ठिकाणी जो 70,000 रुपये लॉसचा बॅलन्स आहे, 1,40 अजून 70 गेले, किती उरले, 70,000. जे 70,000 रुपये आहेत ते आपल्याला दोन ठिकाणी घ्यायचे असतात. बघा कोणती कोणती अमाऊंट येणार आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. एकूण टोटल अमाऊंट किती होती, 1,40,000, त्यातनं रिअलाइज किती होऊन गेले, 70, म्हणजे किती बाकी आहे, 70 अजून मिळायचे बाकी आहेत. मग याला बॅडची अमाऊंट म्हणतात. दोन ठिकाणी आपल्याला घ्यायची असते ही ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा. लिस्ट एमध्ये पण घ्यायची असते आणि नंतर ते आपल्याला अदर लॉसमध्ये पण घ्यायची असते. लिस्ट एमध्ये पण घ्यायची असते आणि अदर लॉसमध्ये पण घ्यायची असते. दोन ठिकाणी हे परिणाम होतात. कोणती अमाऊंट घ्यायची, बॅडची अमाऊंट घ्यायची असते. कधीकधी बॅड अमाऊंट दिलेली राहील, कधीकधी नॉट रिअलाइज म्हटलेली राहील. इथे रिअलाइज झालेली अमाऊंट दिलेली आहे, म्हणजे विदाऊट रिअलाइजची अमाऊंट किती, 70. 1,40 अजून 70 मिळाले, किती बाकी राहिले, 70, म्हणजे ती बॅडची अमाऊंट आहे. ही 70 कसली अमाऊंट झाली, बॅडची अमाऊंट. मग ही बॅडची अमाऊंट दोन ठिकाणी घेतो, लिस्ट ए अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये आणि अदर लॉसमध्ये. आता हे झाल्यानंतर फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, लायबिलिटी ऑन बिल डिस्काउंटेड, याला बघा दुसरं नाव पण येतं, लायबिलिटी ऑन बिल डिस्काउंटेड पण म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवायचं, त्याला दोन ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर करायचं असतं. ओके, पुढे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण लिस्ट डीमध्ये घेतो. बिल्स रिसिवेबल आपण कुठे घेतो, लिस्ट जीमध्ये, बिल्स रिसिवेबल आणि कॅश विथ बँक लिस्ट ईमध्ये घेतो. इतकं क्लिअर करून घ्या. आता ज्या ज्या ॲसेट्सवर कर्ज नाही आहे ते ॲसेट्स बघू आपण. बिल्डिंग पण कुठे घेणार, आपण ईमध्ये घेणार. मशनरी पण ईमध्ये घेणार. मोटर कारवर कर्ज आहे फुल्ली सिक्युअर्ड मध्ये जाईल, बीमध्ये. फर्निचर ईमध्ये, स्टॉक ईमध्ये, इथे एफमध्ये. एफमध्ये कसं म्हणजे बुक डेट्समध्ये, डेटर्समध्ये आपल्याला घ्यावं लागेल. कोणता बॅलन्स कुठे येईल आपण पूर्ण क्लिअर करून घेतलं. नंतर काय म्हटलं बघा, ही स्टार्टेड हिज बिझनेस विथ कॅपिटल रुपीज 8,00,000. 8,00,000 रुपये कॅपिटल आहे. डेफिशियन्सी अकाउंट्सच्या डेबिट साईडला आपण ही बॅलन्स घेतो कॅपिटल म्हणून. इन द पिरियड ऑफ 5 इयर ही मेड अ प्रॉफिट ₹3,38,000. 5 वर्षामध्ये त्याने 3,38,000 रुपये कमवले. डेफिशियन्सी अकाउंट्सच्याच डेबिट साईडला आपण प्रॉफिट इन बिझनेसमध्ये घेऊ. आफ्टर अलाउिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,00,000, हे पण डेफिशियन्सी अकाउंट्सच्या डेबिट साईडला घेतो फॉर्मॅटनुसार. अँड ही हॅड विड्रॉन फॉर टॅक्सेस अँड पर्सनल एक्सपेन्सेस 11,00,000. ड्रॉइंगची अमाऊंट आहे 11,00,000 रुपये ड्रॉइंग आहे डेफिशियन्सी अकाउंट्सच्या क्रेडिट साईडला घेतो. प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड डेफिशियन्सी अकाउंट. आणि पूर्ण क्वेश्चन संपला. आता मी हा क्वेश्चन साईडला करून तुमच्यासमोर नोटबुकवर हा क्वेश्चन मी सॉल्व करून येणार आहे. तर आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. फॉर्मॅट जो आहे तो तुमचा पाठ झाला पाहिजे. तर आपण आता क्वेश्चन सॉल्व करू. तर बघा, हे ह्या टाईपचं आपल्याला लाखायचं असतं. आपण काय करू, तुमच्या माहितीसाठी मी मुद्दामून नावं टाकून ठेवलेली नाही आहेत, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये 3-4 दिवसांचा गॅप पडल्यामुळे फॉर्मॅट तुम्हाला समजण्यासाठी मी तुमच्यासमोरच फॉर्मॅट लिहिणार आहे. तर बघा, आपल्याला फॉर्मॅट पाठ केल्याशिवाय पर्याय नाही, यावर तुम्ही लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिले इथं आपल्याला घ्यायचं असतं लिस्ट ए अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. लिस्ट ए अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. नंतर थोडी जागा सोडून लिहायचं असतं लिस्ट बी फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स. इथे इनर कॉलममध्ये आपल्याला घ्यायची असती लोनची अमाऊंट. लेस करावं लागेल सिक्युरिटी अमाऊंट. सिक्युरिटी अमाऊंट लेस केल्यानंतर जो पण डिफरंट येईल त्या डिफरंटला आपण नाव देऊ सरप्लस. आणि जो सरप्लस येईल तो सरप्लस तुम्हाला ह्या साईडला ट्रान्सफर करायचा असतो बिल्स रिसिवेबलच्या खाली. नंतर पुढची लिस्ट आपल्याला घ्यायची असते लिस्ट सी पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स.
पार्टली सिक्योर्ड क्रेडिटर्समध्ये अगोदर लोन घ्यायचं असतं, पुन्हा लेस सिक्युरिटी, सिक्युरिटी लेस झाल्यानंतर जी अमाऊंट राहील ती अमाऊंट आपल्याला बाहेर घ्यायची असते. ही लिस्ट संपली की मग नेक्स्ट घ्यायचं असतं लिस्ट डी, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स जी पण अमाऊंट असेल ते अमाऊंट आपण तिथे लिहून टाकू. आणि ती प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिली की मग इथून लेस करायचं असतं, नाव द्यायचं असतं आपल्याला डिडक्ट ॲज पर कॉन्ट्रा, डिडक्ट ॲज पर कॉन्ट्रा. आणि इथली अमाऊंट बाहेर नेहमी लिहिली, इथली अमाऊंट बाहेर नेहमी नेली. फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. यानंतर ॲसेट साईडचा फॉर्मॅट घेऊ, लिस्ट ई ॲसेट्स. अशा ॲसेट्स की ज्यावर कोणत्याच प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही त्या ॲसेट्स फक्त इथे आल्या पाहिजेल. जसं या उदाहरणामधलं बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, स्टॉक आहे आणि शेवटी कॅश आहे. जो कॅश विथ बँक आहे तो कॅश विथ बँक सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं असतं. मी फक्त नाव टाकून ठेवून देतो कॅश विथ बँक, बाकी बॅलेन्स करता आपण जागा सोडून देऊ. नंतर पुढचं बॅलेन्स आपल्याला घ्यायचं आहे लिस्ट एफ, बुक डेट्स. बुक डेट्समध्ये आपण गुडची अमाऊंट पण घेऊ आणि या डाऊटफुल वेगळं आणि बॅड वेगळं घेतो. पण तुम्हाला बघा बॅड अँड डाऊटफुल सोबत दिलेलं आहे, सोबत लिहू. म्हणजे तुम्हाला बघा इथे गुडची एक अमाऊंट दिलेली आहे आणि त्यानंतर बॅड अँड डाऊटफुल हे दिलेलं आहे. त्यानंतर पुढची अमाऊंट आपल्याला घ्यायची असते लिस्ट जी, बिल्स रिसिवेबल तर बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर ही जी इथली सरप्लसची अमाऊंट राहणार आहे ती सरप्लसची अमाऊंट आपल्याला इथं घ्यायची असते. म्हणून बघा ते पण नाव आपण टाकून ठेवू सरप्लस ॲज पर कॉन्ट्रा. कुठून घेतली अमाऊंट तुमच्या माहितीसाठी देऊ, तो लिस्ट बीमधून आलेली अमाऊंट असते. इथं ही अमाऊंट आलेली राहील. आता हे झाल्यानंतर इथे टोटल आपल्याला करावी लागेल. त्यातनं लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्याला करावंच लागतं. ते नाव आत्ता द्या किंवा नंतर द्या काही फरक पडणार नाही. मी लिहून देतो लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स लेस करून जी अमाऊंट राहील ते आपण लायबिलिटीमधून लेस करू. आणि मग इथं आपला एक डिफरंट येईल लिस्ट एच, डेफिशियन्सी. लिस्ट एच डेफिशियन्सी सापडेल. आणि जो लिस्ट एच डेफिशियन्सी असेल तो ती डेफिशियन्सी आपल्याला ह्या डेफिशियन्सी अकाउंट्सच्या डेबिट साईडला लिहून घ्यायची असते. इतका फॉर्मॅट आपला आता कम्प्लीट आहे. इथपर्यंत फॉर्मॅट समजला असेल. आता डेफिशियन्सी अकाउंटचा फॉर्मॅट पण मी लिहून देतो, लवकर लक्षात येऊन जाईल. यानंतरचे क्वेश्चन जे मी घेईल त्यात हा फॉर्मॅट माझ्याकडे रेडी राहणार आहे. फक्त मी बॅलेन्सेस ट्रान्सफर करेल की जेणेकरून व्हिडिओची साईज थोडीशी कमी होऊन जाईल. आता इथे सगळ्यात पहिले घ्यायचं असतं आपल्याला कॅपिटल, जी तुम्हाला उदाहरणामध्ये कॅपिटलची अमाऊंट 8 लाख दिली बघा ती अमाऊंट इथे घ्यावी लागेल. याच्यानंतर लगेच घ्यायचं असतं आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ही एकच अमाऊंट आहे लक्षात घ्या. कॅपिटल पहिली अमाऊंट आहे, दुसरी अमाऊंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. तुमच्या माहितीसाठी बघा नंबर टाकून देतो, एक नंबर कॅपिटल, दोन नंबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तीन नंबरवर प्रॉफिट इन
बिझनेस चार नंबरवर घ्यायचं असतं. ऑदर प्रॉफिट. ओके, आता क्रेडिट साईडला सगळ्यात पहिले घ्यायचं असतं नेट लॉस इन बिझनेस, यानंतर बॅड डेट्स, ड्रॉइंग्स आणि अदर लॉस. संपलं. इतका फॉर्मॅट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही मेसेज करून किंवा कॉल करून विचारू शकतात. आता आपण बॅलेन्सेस ट्रान्सफर करू. इथपर्यंत फॉर्मॅट जर माहिती असेल आणि तुम्हाला लिस्ट बी फुल्ली सिक्युअर्ड, लिस्ट सी पार्टली सिक्युअर्ड समजलं असेल तर तुम्हाला मोजून उदाहरण सॉल्व करायला 10 मिनिटंसुद्धा लागणार नाहीत. तर बघा, आता आपण सगळ्यात पहिले काय करू, फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिट आणि पार्टली सिक्युअर्ड क्रेडिट असे जे अमाऊंट येणार आहेत ते आपण अगोदर क्लिअर करून टाकू, मग आपण आन्सर पुढे लवकर लवकर सॉल्व होईल. तर तुमच्यासमोर क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे. आपण जो अगोदर मी क्वेश्चन समजून दिला होता तो क्वेश्चन टिक केलेला होता. इथे तुम्हाला टिक केलेलं दिसणार नाही, बट तुमच्याकडे क्वेश्चन तुम्हाला मी अगोदर लिहायला सांगितलं होता. क्वेश्चन तुमच्यासमोर असला पाहिजे. स्क्रीनवर क्वेश्चन दिसतो आहे पण तो व्यवस्थित दिसेल नाही दिसेल तर तुमच्याकडे क्वेश्चन लिहिलेला असला पाहिजे. तर लिस्ट बीमध्ये लोन कोणतं येणार आहे बघा. जे लोन आपण मॉर्गेज ऑन मोटर्स म्हटलं आहे बघा 2 लाख रुपयांचं, ते लोन तुम्हाला इथं घ्यायचं आहे. लिस्ट बीमध्ये मॉर्गेज ऑन मोटर्सचं लोन आहे 2 लाख. ते मोटर्सवर कर्ज घेतलेलं होतं आणि वरती बघा 3 नंबरवर मोटर्स विकून पैसे किती येत आहेत, 2,20,000 रुपये. 2,20,000 मधून 2 लाखांचं पूर्ण कर्ज पेड झालं आणि सरप्लस उरतो आहे 20,000 रुपये. मग हा सरप्लस काय करायचा, इथं घ्यायचा आउटर कॉलममध्ये. इथं घेतला आउटर कॉलममध्ये आणि लिस्ट बी संपली. याची अमाऊंट बाहेर नेहमी 0 येईल कारण जो सरप्लस आला तो आपण इथं ट्रान्सफर केला. लिस्ट सी बघा. लिस्ट सी लोन पार्टली सिक्युअर्ड बाय इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर आपण पार्टली सिक्युअर्ड कर्ज घेतलेलं आहे 7 लाख रुपयांचं. मग आता बघा वरती इन्व्हेस्टमेंट विकून पैसे किती आलेले आहेत, 3,20,000 रुपये. 3,20,000 रुपये आलेले आहेत. मग आता बघा किती रुपये द्यायचे बाकी आहेत, 3,80,000. आता मला सांगा 7 लाख रुपयांचं कर्ज आहे आणि त्यावर तारण फक्त किती, 3,20,000. 3,20,000 रुपये पेड झाले. 3,80,000 आता काही सिक्युरिटी आहे का, कर्ज द्यायचं तर बाकी आहे पण सिक्युरिटी 0, सिक्युरिटी काहीच नाही आहे. मग ती अनसिक्युअरमध्ये ॲटोमॅटिक ट्रान्सफर होऊन जाईल आणि इथपर्यंत बॅलेन्सेस तुमचे संपले. फक्त काय करायचं बघा, ही जी लोनची अमाऊंट असते ती इकडे ग्रॉस लायबिलिटीमध्ये लिहून टाकायची. ते आपल्याला आन्सरला नंतर कामात नाही पडत पण एक फॉर्मॅलिटी म्हणून तो बॅलेन्सेस आपण लिहून घ्यायचा असतो, जी लायबिलिटी अमाऊंट असेल ती. इथपर्यंत क्लिअर झालं. कोणाला काही डाऊट असेल तर मेसेज करून विचारा. आता मला सांगा जी इथे सिक्युरिटी होती ॲसेटची मोटर कारची, ती विकून काही लॉस प्रॉफिट आहे का, काहीच नाही. इन्व्हेस्टमेंट पण विकून काहीच लॉस प्रॉफिट नाही आहे. अदरवाईज त्याचा डिफरंट इथे आपल्याला लिहावा लागतो. स्टार्टिंगपासून लिहू बघा. आता आपण बिल्डिंगची अमाऊंट 70,60 विकली गेली. इथे 70,000 बिल्डिंग 60,000 विकली गेली. यावर काहीच कर्ज नव्हतं म्हणून ते लिस्ट ईमध्ये आपण घेतलं. पण बघा 70,000 फक्त विकून किती आले, 60,000, तर लॉस झाला आहे आपला 10,000 रुपये. मग अदर लॉसमध्ये घ्यायचं असतं आपल्याला. अदर लॉसमध्ये जो लॉस झाला असेल तो इथं लिहायचा 10,000. संपला विषय. पुढे मशिनरी. मशिनरी 3 लाख रुपयांची होती आणि विकून आलेले आहेत 2,40,000 रुपये. 3,00,000 चे 2,40,000 आले. 60,000 लॉस झालेला आहे. अदर लॉसमध्ये आपण ट्रान्सफर करू. मशिनरी 60,000. यानंतर मोटर कारवर तर कर्ज घेतलेलं होतं,
2,20,000 होती आणि विकून पण 2,20,000 झालेले आहेत. कॉस्ट अँड इस्टिमेटेड टू रिलाईज व्हॅल्यू सेम दिलेली आहे. तर इथं काहीच लॉस प्रॉफिट नाही आहे, इथं काहीच येणार नाही, इथं पण लिहिता येणार नाही कारण त्या पण इथे वापरलेली आहे. विषय संपला. फर्निचर 60,30 मिळाले. फर्निचर 60,000 रुपयांचे 30,000 रुपये आले, लॉस झालेला आहे. फर्निचर 30,000 रुपयांचा लॉस झालेला आहे. नंतर स्टॉक आहे 10,00,000 850 आलेले आहेत. इथं घेतला आपण स्टॉक, दहा लाख रुपयांचे 8,50,000 आले, लॉस झाला आहे पुन्हा 1,50,000 रुपयांचा. तो घेतला आपण इथे. जर प्रॉफिट झाला असेल तर डेबिट साईडला घ्या. स्टॉक पण झाला. बुक डेप्स इथे आलो गुडमध्ये. गुडची अमाऊंट आहे 4,00,000. मग बुक व्हॅल्यूमध्ये घेतले 4,00,000. रिअलाइज व्हॅल्यूमध्ये पण घेतले 4,00,000 रुपये. इथे नो लॉस नो प्रॉफिट, इकडे काही लिहायची गरज नाही. बॅड अँड डाऊटफुल डेप्समध्ये बघा, 2,00,000 रुपयांचे 1,40,000 आले. 2,00,000 आले 1,40,000. डाऊटफुल आणि बॅड लकीली सोबत देऊन टाकलेलं आहे. इथे लॉस झाला आहे 60,000. इथे सेपरेट न घेता वरती बघा, नाव दिलेलं आहे बॅड डेप्स. इथे घ्यायची ती 60,000 रुपये अमाऊंट. इथं घेणार आपण 60,000 अमाऊंट. यानंतर इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आपण लोनमध्ये वापरली. मॉर्गेज अँड मोटर्सवर आपण लोनमध्ये वापरलं. लोन पार्टली सिक्युअर्ड बाय इन्व्हेस्टमेंट झालं. यानंतर क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 15,02,000 रुपये. इथं यायचं लिस्ट एमध्ये क्रेडिटर्स 15,02,000. 15,02,000. यानंतर लायबिलिटी ऑन बिल्स रिसिवेबल. लायबिलिटी ऑन बिल डिस्काउंट जरी म्हटलं असेल तरी हेच परिणाम. बॅडची अमाऊंट दोन ठिकाणी घ्यायची असते. इथे बॅडची अमाऊंट तुम्हाला मी काढून दिली होती 70,000 रुपये. इथं लिहायचं लायबिलिटी ऑन बिल्स रिसिवेबल 70,000. परत इथं घ्यायचे अदर लॉसमध्ये लायबिलिटी ऑन बिल्स रिसिवेबल 70,000 रुपये. पुढे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 60,000. लिस्ट डीमध्ये घेणार 60,000 रुपये. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 28,000 रुपये. बुक व्हॅल्यूमध्ये 28,000. रिअलाइज व्हॅल्यूमध्ये पण 28,000. कॅश विथ बँक आहे 2,000. दोघं कॉलममध्ये सेम अमाऊंट घेणार 2,000 2,000. इथपर्यंत बॅलेन्सेस आपले ट्रान्सफर झाले. याच्यानंतर आता पॅरेग्राफमधले बॅलेन्सेस पण आपण ट्रान्सफर करून घेऊ. 8,00,000 रुपये कॅपिटलची अमाऊंट म्हटलेली आहे. कॅपिटलमध्ये घेऊन टाकले 8,00,000 रुपये. त्यानंतर इन द पिरियड ऑफ 5 इयर ही मेड प्रॉफिट 3,38,000. प्रॉफिट इन बिझनेसमध्ये घेणार 3,38,000 रुपये. नंतर पुढचा बॅलेन्स 1,00,000 रुपये इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटलेलं आहे. 1,00,000 रुपये घेतले. यानंतर 11,00,000 रुपयांची ड्रॉइंग आहे. ड्रॉइंगमध्ये आपण घेतले 11,00,000 रुपये. ड्रॉइंगची अमाऊंट घेतली आपण 11,00,000 रुपये. आणि इथपर्यंत सगळे बॅलेन्सेस आपले संपले. आता अकाउंट्स तुम्हाला क्लोज करता आले पाहिजेल. कॅल्सी अलाउड आहे, कॅल्सी वापरायची आहे. आता जे बॅलेन्सेस आहेत इथे 1,40,000 होती, त्यातनं 70 लायबिलिटीचे आहेत. आता कॅल्सी अलाउड असल्यावर तुम्ही कॅल्सी यूज करू शकता. काय करायचं, स्टेप काय आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं, सरप्लस लिहिला आहे का बघायचा. तो लिहिला असेल तर इस्टिमेटेड टू रिलाईज या सगळ्यांची बेरीज इथे एक वेळा करून घ्यायची. त्याला नाव काहीच द्यायचं नाही. मग बघा आता बेरीज करून घेऊ आपण. 2,000 प्लस 60,000 प्लस 2,40,000. त्यानंतर 30,000. त्यानंतर 8,50,000. त्यानंतर 4,00,000 रुपये. त्यानंतर 1,40,000 रुपये. त्यानंतर 28,000 रुपये. आणि त्यानंतर
20,000 रुपये, 17,70,000 इथपर्यंत टोटल आलेले आहे. 17,70,000 इतके पैसे आत्ता आपल्याकडे आहे, हे अगोदर तुम्ही लक्षात घ्या. इतके पैसे आपल्या गल्ल्यामध्ये आत्ता अवेलेबल आहेत. आता काय करायचं आहे, या पैशामधून देणं काय काय आहे, हे 15,02,000 देणं आहे, 70,000 देणं आहे, 380 देणं आहे आणि 60 देणं आहे. त्यापैकी अनसिक्युअर्ड क्रेडिटला पेमेंट शेवटी होईल, हे पण अनसिक्युअर्डमध्ये कन्सिडर झाले. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे पेमेंट अगोदर करायचं असतं सगळ्यात पहिले. मग इथे 60,000 आहेत, 60,000 मायनस केले ते ह्याच 70,000 आपण देणार, 17,70,000 देणार, लेस करून टाका. 17,70,000 60,000 जर गेले, 17,10,000 आपल्या गल्ल्यामध्ये अवेलेबल आहेत. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता आपल्याकडे पैसे शिल्लक आहे 17,10,000, देणं एवढं आहे. आता इकडची बेरीज अगोदर करायची लायबिलिटी साईडची. 15,02,000, 15,02,000 प्लस 70,000 प्लस 380,000 टोटल झाली 19,52,000. 19,52,000 इकडे घेतले आपण, 19,52,000 यांची टोटल सेम करायची आहे. टोटल केल्यानंतर 19,52,000 इकडे घेतले आणि त्यातनं आता आपलं हे देणं आहे, 19,52,000 टोटल आपलं देणं आहे. त्यातनं आपण आपल्याकडे पैसे किती बघतं, 17,10,000 लेस करून टाका. 17,10,000 मग आता आपले पैसे किती कमी पडत आहेत, 2,42,000. त्याला म्हणणार आपण लिस्ट यच डेफिशियन्सी. लिस्ट यच डेफिशियन्सी हे आपण शोधून काढलेलं आहे, हे दिलेलं नाही. बॅलेन्सिंग फिगर म्हटलं, तुम्ही काही बॅलेन्सिंग फिगर लिहायची गरज नाही, तुम्हाला समजण्याकरता आहे फक्त. जी डेफिशियन्सी आली ते इथं लिहायचे, लिस्ट यच डेफिशियन्सी 2,42,000. 2,42,000 लिहिले गेले. आता काय करायचं फक्त आपल्याला, डेफिशियन्सी अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट जर सारखी आली तर आपला आन्सर बरोबर. चेक करून घेऊ आपण. 8 आणि 1 9,00,000, 9,03,38,000 टोटल झाली 12,38,000. 12,38,000 2,42,000 ॲड केले, 14,80,000 इथे डेबिट साईडला टोटल आली. आता आपण इकडची क्रेडिट टोटल करू, 60,000 त्यामध्ये ॲड केले, 11,00,000 11,60,000 झाले. 10,000 ॲड केले, 11,70,000. 60,000 ॲड केले, 12,30,000. 30,000 ॲड केले, 12,60,000. 1,50,000 रुपये ॲड केले, 14,10,000. 70,000 ॲड केले, 14,80,000. दोघं साईडला टोटल सारखी होऊन गेली म्हणजे आपलं आन्सर बरोबर. आणि पूर्ण आन्सर आपलं संपत आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इतका आन्सर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. क्वेश्चन तुम्हाला अगोदरच लिहायचा होता. पूर्ण हा आपला क्वेश्चन संपला.